आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियन. जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा व चॅनलवर येणाऱ्या विविध विषयांच्या अद्ययावत माहितीकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्राणी आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण, इंग्लिशमध्ये त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात, त्याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर पहिला प्राणी आहे मधमाशी बी, आणि त्याचं राहण्याचं ठिकाण आहे हाईव. दुसरा प्राणी आहे डॉग म्हणजे कुत्रा, आणि त्याचं राहण्याचं ठिकाणचं नाव आहे केनल. तिसरा आहे आऊल म्हणजे घुबड, तो राहतो होल ऑफ ट्रीमध्ये. तिसरा आहे ईगल म्हणजे गरुड, आणि त्याचं राहण्याचं ठिकाण आहे आयरी. चौथा आहे मॉन्क म्हणजे मठवासी, आणि त्याचं राहण्याचं ठिकाणाचं नाव आहे मॉनेस्टेरी. सहावा आहे टायगर, आणि तो राहतो लायरमध्ये. सातवा आहे स्पायडर, त्याचं राहण्याचं ठिकाण आहे वेब. आठवा शीप म्हणजे मेंढी, त्याचे राहण्याचं ठिकाण आहे पेन किंवा फोल्ड. नववा आहे सोल्जर म्हणजे सैनिक, आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण आहेत बॅरेक्स किंवा कॅम्प. दहावा आहे प्रिझनर म्हणजे कैदी, आणि त्याचं राहण्याचं ठिकाण आहे सेल. अकरावा प्राणी आहे पिग म्हणजे डुक्कर, आणि त्याचं राहण्याचं ठिकाण आहे स्टाय. बारावा उंदीर म्हणजे माऊस, आणि त्याचं राहण्याचं ठिकाण आहे होल. तेरा क्रमांक आहे लायन म्हणजे सिंह, आणि तो राहतो डेनमध्ये DEN. चौदावा क्रमांक आहे हॉर्स म्हणजे घोडा, त्याचं राहण्याचं ठिकाण आहे स्टेबल. पंधरावा क्रमांक आहे एस्किमो, त्याचं राहण्याचं ठिकाण आहे इग्लू. सोळा क्रमांक आहे कन्विक्ट म्हणजे गुन्हेगार, आणि त्याचं राहण्याचं ठिकाण आहे प्रिझन किंवा जेल. अठरा क्रमांक आहे पिजन म्हणजे कबूतर, आणि त्याचं राहण्याचं ठिकाण आहे डवकोट. एकोणीसवा क्रमांक आहे रॅबिट म्हणजे ससा, त्याचं राहण्याचं ठिकाण आहे बुरो किंवा वॅरन. आणि वीसवा क्रमांक आहे नन म्हणजे भिक्षुणी, आणि त्या राहण्याचं ठिकाण आहे कॉन्व्हेंट.